गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने शिवजयंती निमित्त योग शिबिराचा तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते। गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने यंदा शिवजयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली। दिनांक 16 ते 23 फेब्रुवारी दरम्यान योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात योग शिक्षिका सुधा अळ्ळीमोरे यांनी योगाचे धडे दिले। दरम्यान यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आलं। पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। या प्रसंगी सुधा अळ्ळीमोरे, हेमंत पिंगळे, महादेव गवळी, शेखर कवठेकर, लहू गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी सुधा अळ्ळीमोरे यांनी योगाचं महत्त्व सांगितलं। आधी योग आपण करत होतो, एक विरंगुळा म्हणून करत होतो किंवा सकाळची वेळी बागेत फिरायला येतोय आणि काहीतरी तिथे योग चालू आहे म्हणून बसून प्राणायामाच्या क्रिया काहीतरी करणं इथपर्यंतच महत्व आतापर्यंत आपण त्याला देत आलेलो होतो, पण कोरोनाने दाखवून दिलेलं आहे। मी रोज तुम्हाला सांगते की योगाशिवाय सध्या पर्याय नाहीये। लाखो रुपये तुमच्याकडे असतील, करोडो रुपये असतील, तुमच्याकडे खूप प्रतिष्ठा असेल, मान सन्मान असेल, खूप चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट तुम्ही घेत असाल, पण अशातूनही ज्यांना ज्यांना कोरोना झाला ते लोक गेलेले आहेत, तिथं पैशांनी काम केलेलं नाहीये। तर आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथून पुढे आपल्याला जर सुखी, समाधानी, निरोगी जीवन जगायचं असेल, तणावरहित जीवन जगायचं असेल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या महामारींमध्ये स्वतःला टिकवून ठेवायचं असेल आणि एकूणच मानवजातीचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही। पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मनोगत व्यक्त करताना मानसिक तसंच शारीरिक आरोग्य देखील चांगलं राहावं यासाठी योगा करणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। आपण सर्वांनी या योग शिबिराचा लाभ घेतला। आजच्या जीवनशैलीमध्ये जशी मानसिक तशी शारीरिक स्थिती सुद्धा उत्तम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। आपण गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या अत्यंत महाभयानक जी महामारी आली त्याला आपण तोंड दिलेलं आहे आणि त्यावेळी आपली आरोग्य, आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे आज आपण इथं व्यवस्थित दिसत आहोत। आणि ह्याचं कारण म्हणजे आपण आपली प्रकृती, आपलं संपूर्ण जीवन हे चांगल्या पद्धतीनं व्यतीत केलं आवश्यक आहे आणि त्यासाठी या योगासनाची त्याला जोड असणं आवश्यक आहे आणि आपण ते करताय हे अत्यंत चांगलं आहे। आपल्या या संपूर्ण जीवनमध्ये आपण चांगल्या पद्धतीचं जीवन व्यतीत केलं, चांगल्या विचाराचं जीवन व्यतीत केलं तर आपलं हा जन्म हा अखेरचा जन्म असतो, त्यामुळे या जन्मात आपलं जीवन सार्थक करावं आणि ह्या शिवाजी महाराजांनी दिलेल्या ज्या काही शिकवणी आहेत त्या आपल्या जीवनात आणाव्या। दरम्यान दमाणीनगर येथील अप्पाराव सवाळकर उद्यानातील अडचणी दूर करण्याचं आश्वासन संदीप कारंजे यांनी यावेळी दिलं। या प्रसंगी श्याम गांगर्डे, संदीप काशीत, अरविंद गवळी, बबलू जगताप, वामनराव वाकचौरे, अरुण घुले, प्रशांत भगरे, सुनील कदम, औदुंबर जगताप, चंद्रकांत पवार, बाळासाहेब पवार, बाळासाहेब घुले, विजय घुले, अनिकेत घुले, विक्रम पाटील, विष्णू जगताप, मृत्युंजय गवळी, राजेश गवळी, दत्ता गणेश यांची उपस्थिती होती।